Hello, students. Uh, now, continuing from our previous lecture, that we have seen the theorem of parallel axis. In our previous lecture, we have seen the theorem of parallel axis. Now, we are going to see the similar theorem which can be used for uh, a body.

फॉर एक्झाम्पल आपण झाडाचे पानं जर पाहिले किंवा एखादं पातळ प्लॅस्टिक जर पाहिलं ते काय झालं प्लेन लॅमिना झाला तो तर अशा प्रकारे एखादा प्लेन लॅमिना जर आपण कन्सिडर केला एखादी पातळ शीट असते आपल्या बुकचं जे कव्हर आहे ते किंवा बुकमधले जे पेजेस आहे आपल्या ते आपण घेऊ शकतो कन्सिडर करू शकतो अशा प्रकारे किंवा एखादा कागद आहे आपण कन्सिडर केलं तो काय आहे एक प्लेन लॅमिना आहे त्याला आपण लॅमिनार ऑब्जेक्ट असं म्हणतो नाव फॉर धिस ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टसाठी आपण इथे या ऑब्जेक्टला तीन वेगवेगळ्या ॲक्सिसच्या भोवती फिरवत आहोत आणि त्या ॲक्सिसच्या भोवती फिरवताना त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढत आहोत न वी नो दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया इज गिवन बाय अंडर रूट आर स्क्वेअर डी एम हे आपण पाहिलं होतं आर त्याचं डिस्टन्स असेल ॲक्सिसपासूनचं त्या एखाद्या पार्टिकलचं किंवा मासचं आणि डी एम हे मास, मास जर असेल तर आपल्याला आय इज इक्वल टू अंडर रूट अंडर रूट म्हणण्यापेक्षा इंटिग्रल ऑफ आर स्क्वेअर डी एम असं आपण म्हणू इथे आपण एक प्लेन ऑब्जेक्ट कन्सिडर करतो प्लेन पत्र्याप्रमाणे प्लेन असणारा ऑब्जेक्ट त्याला आपण काय म्हणायचं प्लेन लॅमिना असं म्हणायचं जसा एखादा कागद असतो त्या कागदाप्रमाणे तो ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करतो तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर इथे मी जी रिजिड बॉडी सारखी एक आकृती काढलेली आहे ते म्हणजे एका प्लेन सरफेस सारखं असा एक सरफेस मी कन्सिडर केलेला आहे जो लॅमिनार ऑब्जेक्ट असं मी त्याला म्हटलेला आहे लॅमिनाचा अर्थ आपल्याला समजला असेल एखादा लोखंडाचा पातळ पत्रा असतो किंवा एखादा कागद असतो किंवा झाडाचं एखादं पान म्हणून आपण लीफ ऑफ एनी आ, ट्री बरोबर आहे की नाही अशा प्रकारे याला आपण काय म्हणू शकतो लॅमिनार ऑब्जेक्ट नाव धीस लॅमिनार ऑब्जेक्ट इफ वी हॅव कन्सिडर द लॅमिनार ऑब्जेक्ट लेटस्ट कन्सिडर एनी पॉईंट ओ थ्रू विच द ॲक्सिस पास थ्रू द ऑब्जेक्ट अराउंड विच द ऑब्जेक्ट मूव्ज समजा ओ हा एक असा पॉइंट आहे ज्या पॉइंटमधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या भोवती ही बॉडी जी आहे ती फिरत आहे याआधी जे आपण थेरम पाहिला होता तिथे आपण कोणत्याही ऍक्सिसच्या भोवती जर बॉडी फिरत असेल तर त्या बॉडीसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ॲक्सिसच्या भोवती किती असेल तो काढला होता त्यासाठी आपल्याला आय सी म्हणजे सेंटर ऑफ मास पासून जाणाऱ्या ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत होता आणि तो आपण तिथं पूट जर केला तर आपल्याला कोणत्याही ॲक्सिसच्या भोवती फिरताना काढता येत होता अशाच प्रकारे आपण इथे पाहू की एखादी बॉडी जी आहे ती परपेंडिक्युलर ॲक्सिस एखाद्या ॲक्सिस जो त्या बॉडीला परपेंड बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे अशा प्रकारे जर फिरत असेल ती बॉडी या ॲक्सिसच्या भोवती फॉर एक्झाम्पल आता ह्या उदाहरणात काय दिसते मला या उदाहरणामध्ये ही बॉडी दिसत आहे ही बॉडी इथे या पॉईंटमधून हा एक वाय ऍक्सिस गेलेला आहे हा एक्स ऍक्सिस गेलेला आहे आणि हा झेड ॲक्सिस गेलेला आहे आता मला असं दिसत आहे की एक्स वाय प्लेन मध्ये ही बॉडी आहे एक्स वाय प्लेन मध्ये आणि म्हणून झेड ॲक्सिस हा एक्स आणि वाय दोघांनाही परपेंडिक्युलर असतो म्हणजे तो बॉडीला आपण काय आहे परपेंडिक्युलर आहे समजा आपण आता इथे एक्सच्या भोवती याचा फिरतानाच जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा प्रयत्न केला की वायच्या भोवती तर तो आपल्याला काढता येईल पण आता ह्या बॉडीला परपेंडिक्युलर जो ऍक्सिस आहे त्याच्या भोवती जर काढायचं राहिलं तर आपल्याला ह्या ऍक्सिस या, या परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरमचा उपयोग त्या ठिकाणी करता येतो तर एक ऑब्जेक्ट कन्सिडर करायचा लॅमिनर ऑब्जेक्ट तो प्लेन प्लेनमध्ये आहे तो झेड ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे कन्सिडर मास डी एम ॲट पॉईंट पी कोणतंही एक मास आहे पी पॉईंटला डीएम एवढा मास जसं आपण याआधी कन्सिडर केलेला आहे तसं जर आपण कन्सिडर केलं आणि तर मला इथं असं दिसतंय सध्या पी पासून तर एम पर्यंतचा डिस्टन्स समजा वाय आहे म्हणजे वाय ॲक्सिसचा जो, जो इंटरसेप्ट आहे पी पासून एन पर्यंत परफेंटिक्युलर टाकल्यावर ओ एन हे डिस्टन्स वाय असेल म्हणून मग एम पी सुद्धा काय असेल वाय असेल ते मी इथं लिहिलं आहे सिमिलरली पीपासून मी एक्स एक्सिसवर परपेंडिक्युलर टाकतो तर हे जे डिस्टन्स आहे हे वाय आहे तसंच पीपासून मी वाय एक्सिसवर जर परपेंडिक्युलर टाकला आणि ते डिस्टन्स जर एक्स म्हटलं कारण यमपासून ओपर्यंत एक्स एक्सिस वर असणारा इंटरसेप्ट जो आपण कन्सिडर केलेला आहे त्याला आपण एक्स म्हटलेला आहे म्हणून मग पी एन सुद्धा काय असेल एक्स असेल दिसते मला पी एन इक्वल टू एक्स नऊ ऍज डिस्टन्स ऑफ पी दोनी तेमी आता पीचं डिस्टन्स दोन्ही जे लिहिलं ते मी आता झेड एक्सिसच्या भोवती पण मला काढायचं आहे म्हणून इथे असं लिहतो की पीचं डिस्टन्स हे एक्स एक्सिस पासून वाय आहे वाय एक्सिस पासून एक्स आहे आणि झेड ॲक्सिस पासून किती आहे तर मला अशी दिसते ओपासून पी पर्यंत कारण की हा एक्स वाय प्लेनमध्ये असणारा पी पॉईंट आहे आणि झेड ॲक्सिसच्या भोती जेव्हा बॉडी फिरेल तेव्हा हा पी पॉईंट असा 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 फिरेल म्हणजे हा जो डी एम आहे तो डी एम मास असं फिरेल म्हणून मग या पी पॉईंटसाठी फिरतानाचा मोमेंट ऑफ इनर्शिया मी झेड ॲक्सिसच्या भोती काढायसाठी मला त्याचं डिस्टन्स हे माहीत असायला पाहिजे हे आहे ओ पी मला डायग्राममध्ये दिसत आहे इट इज ओ पी न व हॅ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ ओ पी हियर हाऊ कॅन यू फाइंड आऊट समजा आपण वरचा एक ट्रँगल कन्सिडर केला ओ पी यन हा जर मी ट्रँगल कन्सिडर केला आणि या ट्रँगलमध्ये मला माहीत आहे की हा इथे परपेंडिक्युलर टाकलेला आहे मी म्हणून मग ओ पासून यनपर्यंत जे डिस्टन्स आहे ते म्हणजे पीचा इंटरसेप्ट आहे वा ॲक्सिसवरचा आहे म्हणून मग यन या ठिकाणी काय आहे अँगल झालेला आहे तो आपल्याला सरळ रेषेत इथं पाहतो आपण साईड व्ह्यू म्हणून दिसत नाही आहे वरून जर पाहिलं तर आपल्याला तसं दिसेल म्हणून मग यन हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ओ पी काय झालं मग त्याची समोरासमोरची बाजू म्हणजे काय झालं कर्ण झाला कर्ण म्हणजे झाला का म्हणून हायपोटेनस म्हणू आपण म्हणून इथं मला असं दिसते की पी एन हे एक्स आहे सिमिलरली ओ यन हे म्हणजे एम पी एवढा आहे म्हणजे वाय आहे आणि म्हणून ओ पी जे आहे ते मी कसं काढू शकतो तर पायथ्यावरच जर मी लावला तर मग हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू वन साइड स्क्वेअर अँड अदर साइड प्लस व अदर साइड स्क्वेअर इथं जर मी पाहिलं तर इथं लिहू शकतो मी पायथागोरस्थेरम अप्लाय केल्यावर ओ एन स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर इक्वल टू ओपी स्क्वेअर इथं लिहिलं मी बरोबर आहे लक्षात आलं हे पायथागोरस्थेरम कसा अप्लाय केला आता ओ एन म्हणजे काय इथं लिहिलेला आहे आपण ओ म्हणजे किंवा डायग्रामवर सुद्धा दिसते ओ म्हणजे एम पी एवढा आहे म्हणून मग ते काय आहे वाय आहे म्हणून मग ओ एन म्हणजे वाय स्क्वेअर बरोबर आहे त्यानंतर दुसरं पीएन ते पासून त्या डायग्राम मध्ये बघा ते मला दिसते एक्स स्क्वेअर इट इज द एक्स स्क्वेअर म्हणजे पहिल्याची व्हॅल्यू भेटली दुसऱ्याची व्हॅल्यू भेटली आता ओपी स्क्वेअर इथे मला लिहिता येत अच्छा असं म्हणून ओपी इक्वल टू काय असेल अंडर रूट वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असं मला मिळालं इथे मग ओपीची व्हॅल्यू भेटलेली आहे आता आय एक्स म्हणजे काय तर एक्स ऍक्सिसच्या भोवती ज्या वेळेस ही बॉडी फिरेल तेव्हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज इंटिग्रल ऑफ स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स इट इज द इंटीग्रल ऑफ प्रोडक्ट ऑफ मास मास कोणतं आहे पीच डीएम अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम एक्स ऍक्सिस म्हणू आपण आता इथे तर एक्स ऍक्सिस पासूनच डिस्टन्स किती आहे इथे आपण लिहिलेलं आहे वाय इथे पण आपल्याला दिसते हाय एक्स ऍक्सिस याचं पी पॉईंट पर्यंतचा डिस्टन्स किती आहे वाय म्हणून इथे काय लिहिलं मी इंटिग्रल वाय स्क्वेअर डी एम हे नंबर वन म्हणू आपण सिमिलरली आय वाय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आय अबाउट पासिंग पासिंग थ्रू द ऍक्सिस अँडिस पासिंग थ्रू पॉइंट ओ अँड द बॉडी रोटेट्स अबाउट वाय ऍक्सिस असं आपण म्हणू म्हणजे हा झाला तो ओ वाय जो दिसता तो ऍक्सिस याच्या भोवती अशा प्रकारे बॉडी फिरत आहे तुम्ही साईन काढलेला आहे तर इथे मला काय दिसते आय वाय इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ एक्स्क्वेरडियम एक्स्क्वेरडीयम कावर म्हटलं कारण की पीचं वाय एक्सिस पासूनच डिस्टन्स काय एक्स आहे बघा हा पी पॉइंट आहे आणि वाय एक्सिस पासूनच डिस्टन्स म्हणजे हा परपेनिकुअर टाकला म्हणजे सरळ डिस्टन्स झाला ते झालं एक्स म्हणून मग काय झालं एक्स स्क्वेअर डीएम म्हणजे हा असा असा फिरेल इथे तसाच तो या एक्सीच्या भोवती म्हणजे एक्स एक्सीच्या भोवती पी पॉइंट असा फिरत होता म्हणजे डीएम मास असं फिरत होतं लक्षात आलं तुमच्या झेड एक्सीसच्या भोवती असं फिरेल मला झेड ऍक्सिसच्या भोवती काढायचा आहे आणि तो ऍक्सिस याला परपेंडिक्युलर आहे म्हणून याला थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस म्हणू आपण कारण इथे तिन्ही ऍक्सिस काय एकमेकांना परपेंडिक्युलर आहे ना वी आर फ्रॉम इक्वेशन वन एंड टू वी गेट द व्हॅल्यू ऑफ आय एक्स एन आय वाय झेड म्हणजे काय तर इक्वल टू इंटिग्रल ऑफ ओपी स्क्वेअर डी एम मला दिसते आय झेड म्हणजे काय तर पीचं झेड ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स ते मला दिसतंय ओ पासून पीपर्यंत म्हणून झालं ओपी स्क्वेअर आणि मग इंटू मल्टीप्लाइड बाय डी एम मग आयझेड इक्वल टू अशा असं लिहिलं मी इक्वल टू ओपी स्क्वेअर ची व्हॅल्यू म्हणजे ओपीची व्हॅल्यू आपल्या वर भेटलेली आहे इंटिग्रल ऑफ वाय सॉरी अंडर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणून इंटीग्रल ऑफ अंडर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर चावेअर ओपी स्क्वेअर आहे म्हणून चार स्क्वेअर इंटू डीएम ना आर फोर वॉट इज रिमेन वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एम वाय स्क्वेअर आणि एक्स्वेअर ला वेगवेगळ्या इंटरग्रल देऊ आपण मग मला काय दिसेल इंटिग्रल ऑफ वाय स्क्वेअर डी प्लस इंटीग्रल ऑफ एक्सक्वेअर डीएम बरोबर आहे म्हणून इक्वेशन वन आणि टू नुसार मला इंटीग्रल वाय स्क्वेअर डीएम म्हणजे आय एक्स पुट करता येते आणि इंटिग्रल एक्स स्क्वेअर डीएम म्हणजे आय वाय पुट करता येतात दोन्ही जर मी इथे पुट केलं तर मला काय भेटलं आयझेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय धिस इज द स्टेटमेंट ऑफ द धिस इज द स्टेटमेंट ऑफ थेरम ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस ना व्हॉट इज द स्टेटमेंट याच्यावर आपल्याला स्टेटमेंट लिहिता येईल कसं म्हणू आपण द मोमेंट ऑफ इनर्शिया आय म्हणजे काय द मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड ऑफ अ लॅमिनार ऑब्जेक्ट म्हणजे प्लेन असणारा ऑब्जेक्ट एखाद्या पत्र्याप्रमाणे असणारा लॅमिनार असणारा त्याला आपण काय म्हणू आय झेड अबाउट अँड एक्सिस झेड कोणाच्या भोवती फिरताय अबाउट अँड ऍक्सिस झेड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन हा याचा प्लेन आहे जो आपल्या या सरफेसला परपेंडिक्युलर आहे आणि या सर्फेसमधून काय जात आहे झेड ऍक्सिस जात आहे आपल्या बोर्डच्या सर्फेसमधून मुनु। म्हणून मग या परपेंडिक्युलर असणाऱ्या भोवती म्हणून आपण काय म्हणू परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज द इज द ऑर इज इक्वल टू द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सेस कोणते कोणते एक्स आणि वाय हे दोघही एकमेकांना परपेंडिक्युलर असणारे आणि ज्याला ज्या एक्सीच्या भोवती बॉडी फिरत आहेत त्याला सुद्धा ते काय आहे परपेंडिक्युलर आहेत अशा प्रकारे असणाऱ्या भोवतीचा जो मुमेंट ऑफ इनर्जी आहे त्याची बेरीज लक्षात झालं एक्स वाय एक्स अँड पुस्तकात आहे एक्स अँड वाय इन इट्स प्लेन ऑल द थ्री एक्सिस बिईंग कॉनकरंट म्हणजे तिन्ही ऍक्सेस हे कॉनकरंट आहेत हे आपल्याला माहीत आहे ते आपण पहिले कन्सिडर केलं होतं सर्वांनी स्टेटमेंट पाठ करायचं आहे आणि हे त्याचा प्रूफ आहे हे आपल्याला पाठ करायचं आहे दोन किंवा तीन मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे थँक्यू